बोल कोण समजतोस कोण रे स्वतःला तू? दीड दमडीची किंमत नाही तुझी? माझ्याशी नडायची हिम्मत करतोस? तुझे फालतू डायलॉग ऐकण्यात मला काडी भरचा इंटरेस्ट नाही. उद्याचं असेल तर बोल, नाहीतर फोन ठेव, बरीच काम आहेत मला. ठीक आहे, मग मी मुद्द्याचंच बोलतो. त्या आभास बरोबर मिळून तू हे जे काय ओरखेळ चालवलंयस ना, ते ताबडतोब बंद कर. तू विसरलास का, हा खेळ तू सुरू केलायस. म्हणून कृष्णकांत सरांना त्रास देणं बंद कर आणि माझ्या बाबांची नोकरी परत मिळवून दे. मग मी माझ्याकडनं थांबवेन जे काही थांबवायचं असेल मला. ये तेगुळकर, खूप महागात पडेल हे तुला. तुझ्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये फक्त एक कंप्लेंट, की तू आयुष्यभर कोणतीच कंप्लेंट करण्यासाठी शिल्लकही उरणार नाहीस. आणि काय रे, त्या आभासच्या जोरावर इतका उडतोयस, त्याला मी एका झटक्यात जर माझ्या बाजूने केलं ना, तर तुझ्या बदनामीच्या बदल्यात मी असा डील करीन की तो नाही म्हणूच शकणार नाही. साईराज देशमुख, तुला समजावून दमलोय. ज्या पैशांच्या जोरावर तू उड्या मारतोयस ना, तो पैसा तुझा नाही, तुझ्या वडिलांचा आहे. स्वतःच कमव, मग आपण बोलू. आणि हो, आभास ची चांगली माहिती काढ, डिटेल मध्ये माहिती काढ, तो कोण आहे कसा आहे, मग आपण बोलू. ओके. मी काय काय करू शकतो ह्याचा तुला अजून अंदाजही नाहीये. नाही तुझ्या आभासला ह्याच पैशांनी विकत घेतलं ना, तर नावाचा साईराज देशमुख नाही मी. आणि ऋषी दिसला. फायनली फायनली नीतू, तुला कळलेलं आहे त्या आभासच्या ट्रिक मुळे का असे ना, बट यू हॅव सीन हिम. आय एम सो हॅपी. मी पटकन जाऊन काकूंना सांगू नये. आर यू स्टुपिड? मान्य आहे मला ऋषीचा चेहरा दिसला. तू काय आता जाऊन आईला सांगणार आहेस? काय प्रॉब्लेम आहे? एक मिनिट, एक मिनिट. नीतू, तू ऋषी बाबत अजूनही शुअर नाहीयेस, इज इट? नाहीये शुअर. अगं म्हणजे गेले 2 दिवस मी आणि ऋषी सतत एकत्र आहोत, खूप फोनवर बोलतोय, म्हणून त्याचा चेहरा दिसला असेल. आय मीन कोइन्सिडन्स, दॅट्स इट. यु नॉट नी तू, आय रिअली डोंट नो की तुझ्या या फुलिश लॉजिकवर मी काय रिॲक्ट करू. म्हणजे सरळ साधी गोष्ट दिसतेय समोर, पण नाही तुझं तूच कॉम्प्लिकेट करतेस हे मॅटर, असं नाही वाटत आहे का तुला? असं तुला वाटतं, मला नाही. ठीक आहे, पण जेव्हा तू ही गोष्ट एक्सेप्ट करशील ना नीतू, तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. खरंच काढी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग, तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये, भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट, आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत, मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स नाईस. सॉरी, इट्स ओके. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.